ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ठराविक युनिट पर्यंत वीज बिल माफ करा, सत्तेज फायटरची निवेदनाद्वारे मागणी. इचलकरंजी शहरातील नागरिकांना थकित वीज बिल भरण्यासाठी महावितरणने दंडुकशाही करू नये, तसेच ठराविक युनिट पर्यंत वीज बिल माफ करावे अशी मागणी आज सतेज फायटरच्या वतीने महावितरण कार्यकारी अभियंता सोमण्णा कोळी यांना निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना प्रादुर्भावात शहरातील अवस्था अतिशय बिकट झाल्याने थकित वीज बिल संदर्भात ठराविक युनिट पर्यंत बिल माफी व्हावी यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलने करून सुद्धा शासनाने आजपर्यंत यावर गांभीर्याने विचार केलेला नाही. तसेच कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना नागरिकांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी सतेज फायटर यांच्या वतीनं महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमण्णा कोळी यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान ज्या ग्राहकांनी वीज बिल भरलेलं नाही त्या अगोदरच अंधारमय जीवन जगत असताना त्यांच्या घरामध्ये वीज कनेक्शन तोडून अजून अंधार करू नये ही भावना लक्षात घेऊन त्यांना वीज बिलाचे ठराविक टप्पे देऊन दिलासा देऊन महावितरणने सहकार्य करावं. तसेच महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी दंडुकशाही दाखवण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा संतोष कांदेकर यांनी दिला आहे. यावेळी कार्यकारी अभियंता कोळी यांनी हा धोरणात्मक विषय असल्याने तुमचं निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवतो, त्याचबरोबर मार्च एंड आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी थोडे थोडे करून 32% वीज बिल भरावं असं आवाहन केलं. यावेळी संतोष कांदेकर, अतुल नवनाळे, शेखर शिंदे, दिनेश नाडकर, महादेव घट्टे आदींसह सतेज फायटरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. महानकरे न्यूजसाठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.